मध्ये गोंधळ झाला त्या गोंधळामध्ये आपले आपले मत मांडण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जी आहे सभागृहामध्ये. जो आज शिवसेना करते आपल्या काय मध्ये तळ्यात मळ्यात जे शिवसेनेचं नेहमी आतापर्यंत चित्र आलं 4 वर्षांमध्ये की विधान परिषदेमध्ये काल माननीय मुख्यमंत्र्यांनी नाणार निवेदन केलं. उद्योगमंत्री बसलेले तिथे जे राजीनाम्याची जी भाषा करत होते त्यांनी तोंडाला पट्ट्या बांधल्या. शिवसेनेचे आमदार मुख घेऊन बसले. आणि आता जर तुमची तुमचं खरं रूप काय आहे नाणारमध्ये तुमची दलाली तुम्ही नाणारमध्ये दलाली करायला निघालेला आहात ते आता जनतेच्या लक्षात आलंय. आणि म्हणून लोकांचा रोष वाढल्यामुळे आज विधानसभेमध्ये त्यांनी हा तमाशा केलेला आहे. हा करण्याची गरज काय? आमचं म्हणणं साधं आहे. आमचं आम्ही त्या नारायण प्रकल्पाला आमचा विरोध केलाच आहे काँग्रेस पक्षाने. आमची भूमिका स्पष्ट आहे. पण तुम्हाला सरकारमध्ये राहायचं त्या नवटंग्या करायच्या. कोकणवासीबद्दल तुमची भावना प्रामाणिक असेल आणि तुमचा नाणार प्रकल्पाशी विरोध प्रामाणिक असेल आत्ताच्या आत्ता या सरकारमधून बाहेर पडा तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. साहेब अजून एक प्रश्न उत्तरामध्ये सहकार मंत्र्यांचे सहकाराबद्दल जे उत्तर दिले त्यामध्ये आपण किती समाधानी? साहेब सरकारचं काम आहे. आपण राईट ऑफ रिप्लायमध्ये आम्ही बोलणार आहोत त्याबद्दल. आमचं अजिबात समाधान झालेलं नाही आहे. कृषी मंत्र्याला उत्तर ऐकायचं आहे कारण अजून शेतकऱ्यांना हरभरा सुरेचे सगळे आता चुकारे द्यायचे राहिलेले आहेत आणि म्हणून आता आम्हाला ते उत्तर ऐकायचं होतं. परंतु ह्या ज्या शिवसेनेकडून ना शेतकऱ्याला काही न्याय देण्याची भूमिका आहे ना नाणार प्रकल्पवासियांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका आहे. उद्या आम्ही सरकारला त्याचा विचारणार आहोत.